पनवेलजवळील रसायनी येथील पिल्लई एच ओ सी कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्सला एन ए ए सी द्वितीय खंडात ए प्लस ग्रेडसह पुन्हा मान्यता मिळाल्याने संस्थेसह विद्यार्थी आणि पालक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे या संदर्भात महात्मा एज्युकेशन सोसायटीचे संचालक वासुदेवन पिल्लई यांनी माहिती दिली महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई एच ओ सी कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स रसायनीला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता एन द्वारे खंडातील मूल्यांकन या शैक्षणिक वर्षात ए प्लस हे मानांकन मिळाले आहे त्यानिमित्त मान्यता देखरेख समितीने कॉलेजला भेट दिली आणि विविध भागधारकांशी चर्चा केली सदर समितीने अभ्यासक्रमाचा दर्जा अनुशासन नेतृत्व व्यवस्थापन आणि संस्थात्मक मूल्ये यांचा उच्च दर्जा याची वाखण आणि केली सदर समितीने कॉलेजने सुरू केलेल्या विस्तार कार्यक्रम तसेच पायाभूत सुविधा पाहून प्रभावित झाले पिल्लई एच ओ सी कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स हे महाविद्यालय रसायनी या ग्रामीण भागात वसलेले असून राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभिरुचीची पूर्तता करते सर्वांगीण शिक्षणाच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी महाविद्यालय ग्रामीण भागात असलेले गैरसोयी पलीकडे जाऊन विविध विषयांमध्ये दर्जेदार शिक्षण देत आहे याबाबत ए प्लस मानांकन मिळाल्याबद्दल पिल्लई एच हो ओ सी कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्सच्या प्राचार्य डॉक्टर लता मेनन म्हणाल्या की ए प्लस मानांकन हे मूल्यांकन आमच्या शैक्षणिक प्रयत्नांची विस्ताराची आणि उपक्रमांची पोचपावती असल्याची साक्ष आहे आपल्या सर्वांसाठी ही खूप अभिमानाची बाब असल्याचे सांगून सदर मान्यता पुढील पाच वर्षासाठी वैध असेल अशी माहिती दिली यावेळी पिल्लई एच ओ सी कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्सच्या प्राचार्य डॉक्टर लता मेनन डॉक्टर जे डब्ल्यू बकल पिल्लई एच ओ सी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च रसायनीचे डायरेक्टर डॉक्टर पी चॅटर्जी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट पनवेलचे डॉक्टर चंद्रन पिल्लई एच ओ सी पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्राध्यापक अमन मांके यांच्यासह शिक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते